आज जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्याचा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर डी एस काटे यांनी दिली आहे. तसेच भारत देश हा एक संघ असून फक्त दोन राज्यांना खुश करण्यासाठी त्यांना भरीव तरतूद दिल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर डी एस काटे यांनी दिली आहे. आजचा अर्थसंकल्प जर बघितला तर त्याच्यातनं असं स्पष्ट दिसतंय की आहेर नारळाचा आणि गजर वाचंत्र्याचा भरपूर मोठ्या मोठ्या वल्गना करून शेवटी हातात तर काय फक्त नारळ दिल्यासारखा अर्थसंकल्प वाढतोय. एकीकडे वित्तीय तूट 5% वाढत आहे आणि जनसामान्याला दिलासा देणाऱ्या बाबी ज्या आहेत, आज जर बघितलं तर मागाई बघितलं तर मागाईचं मुख्य किंवा मूळ जे कारण जे आहे तर इंधनाचे दर 100 वर पार झालेले आहेत. त्याच्यानंतर कृषी मालाला भाव नाही, तर याच्याविषयी ह्या अर्थसंकल्पामध्ये असे काय ठोस तोडगे काढलेले नाहीत. आणि त्याच्या अनुषंगाने फक्त मोबाईल चार्जर किंवा पुढे 2-4% भाववाढ कमी करून एक फक्त एक आमिष दाखवलेलं आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये GST जे औषधं असतील जीवनावश्यक, त्याचबरोबर शेती कृषी खतं आणि फवारणीचे जे कीटकनाशक असतील तर त्यांच्यावर असणारे जे GST आहेत, असे जे जीवनावश्यक किंवा माणसाच्या जीवनाशी निगडीत आहेत, तर त्यांचेसुद्धा सरकारने रेट कमी करायला पाहिजे होते अशी माझी अपेक्षा आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पातून सरकारने रोजगार निर्मितीसाठी केलेले प्रयत्न जे आहेत तर ते मला खरंच चांगले वाटतात. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी जी आहे तर सध्या भारतातली बेकारी वाढत आहे, त्या अनुषंगाने इंटर्नशिप होणार किंवा बाकीचे जे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये रोजगार निर्मिती करण्याचा जो मानस आहे तो चांगला आहे. आणि अजून एक खटकण्यासारखी बाब अशी आहे की भारत हा एक संघ अनेक राज्यांनी बनवलेला देश आहे आणि ठराविक बिहार आणि आंध्र या दोनच राज्याला भरभरून याच्यामध्ये तरतूद करणे असा मोठा काही त्याच्यामधून अनुच्छेद भरून काढण्याचा त्यांचा मानस नव्हता, पण एक त्या राज्यांना खुश करण्यासाठी आणि आपल्या सत्तेला बळकटी देण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे असं मला वाटतं. धन्यवाद.